या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला सोलापूरची मला सोलापूरची तर जागा जिंकलीच पाहिजे आणि माळाची पण जिंकली पाहिजे। एक मिनट तो पहिले खासदार काढू ना। मला देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधी करायचे आहे। आणि म्हणून मला खासदार निवडून आणण्याची हमी तुमची आहे। त्यासाठी मी तुम्हाला सांगतो इथं कोणी बुट्टा येईल आणि काही बोलून जाईल काय काय सण करायचं नाही। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ही लढाई काँग्रेसची आहे। ज्या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या काँग्रेसनी या देशाला महासत्ताक बनवलं, ज्या प्रॉपर्ट्या ते म्हणतात ना 75 वर्षात काय केले, अरे 75 वर्षात तुम्ही पण राहिलेत ना, पण ज्या काँग्रेसनी सार्वजनिक उपक्रम बनवले, पेट्रोलियम असेल, रेल्वे असतील, LIC असेल, बँका असतील, अशा अनेक सार्वजनिक उपक्रम जे काँग्रेसने बनवले, जनतेसाठी बनवले, जनतेच्या पैशाचे बनवले, हे रोज विकून खातात आहेत, रोज विकून खातात आहेत। हा देश वाचवण्याची वेळ आता तुमच्या हातात। ज्या काँग्रेस पक्षाचे आम्ही सिपाही आहोत, या सिपायाची जबाबदारी आहे। जसं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेसचा सिपाही लढला, त्या गोऱ्यांना हाकललं, तसं आताचे हे काळे जे दिल्लीमध्ये बसून हा देश लुटतात आहेत, यांना हाकलण्याची मानसिकता बनवून आपल्याला ही लढाईमध्ये मी सुशील कुमार शिंदे आहे, मी उभा आहे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला लढायची। परिणीताईच्या बद्दल तुम्ही बोललात की प्रणिताई मंत्री झाली पाहिजे। आता मंत्री कशी केव्हा होईल, केव्हा होईल? सोलापूर जिल्ह्यातले शहरातले आमदार असतो किंवा ग्रामीणचे असतो, किती आमदार आहेत माहिती आहे सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला? पूर्ण 11 संख्या कमी असते, 11 संख्या कमी असते का? 288 पैकी 11 आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे। आणि पहिलेच्या काळामध्ये सोलापूर जिल्हा कोणाचा होता? 11 च्या 11 आमदार होते की नाही? मग आता काय झालं? 13 आहे, 13 11 नाही, मग आता काय झालं? मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला स्वायत्तता देणार प्रत्येक विधानसभेमध्ये। मला तुम्ही 13च्या 13 आमदार काँग्रेसचे या जिल्ह्यामध्ये निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे। 11 आमदार आहे बरोबर, 13 होते डिलिमिनेशनमध्ये, आपण कमी झालो 11 झालो। म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला ही जबाबदारी घ्यावी लागेल, आगे बढो केव्हा होणार आहे। आणि या राज्याला वाचवायचं असेल, आता तर आपलं राज्यातलं सरकार तुम्हाला माहिती असेल, आताचं जे बजेट झालं त्याच्यात 1000 कोटी रुपये फक्त जाहिरात बजेटसाठी केलेले, 1000 कोटी रुपये। आता जाहिराती कोणाला करावं लागतात माहितीये? जे काम करत नाही ना त्याला जाहिराती करावं लागतात। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता ब्लॉक नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।